मुलांना एक गणित सोडवून आणायला सांगितलं होतं. अख्ख्या वर्गामध्ये गोपाळने एकट्यानेच ते गणित सोडवलेलं होतं. गुरुजींनी गोपाळला शाबासकी दिली आणि गोपाळ मात्र खाली मान घालून रडू लागला. गुरुजी म्हणाले, अरे मी तुझं कौतुक करतोय आणि तू रडतोयस कशासाठी? गोपाळ म्हणाला, गुरुजी ते गणित मी स्वतः सोडवलं नाही, मी घरातल्यांची मदत घेतली आणि मग ते गणित सोडवलंय. गुरुजींनी गोपाळला पुढं बोलवलं, त्याला शाबासकी दिली आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. लहानपणीचा हा प्रामाणिक गोपाळ म्हणजेच मोठेपणीचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. त्यांच्या आयुष्यातला हा प्रसंग मी एवढ्यासाठी सांगितला की आयुष्यामध्ये अनेकदा आपलं कौतुक होतं, स्तुती होते, शाबासकी मिळते, बक्षीस मिळतं, पण या सगळ्यातून आपल्या मनाला जर खरा आनंद होत नसेल तर या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ राहत नाही. मग खरा आनंद असतो तरी कसा? हे शिवराज गोरले यांच्या आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून आपण अभ्यासूया. आजच्या भागामध्ये पान नंबर 11 वरील दुसऱ्या परिच्छेदापासून आपण सुरुवात करूया. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही, त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. एखादी आनंददायक घटना घडते, आनंदाचा प्रसंग असतो, पण आनंद मात्र होत नाही, असं का होतं? तर लेखकांनी एक उदाहरण देऊन ते स्पष्ट केलंय की समजा एखाद्या नाट्य स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलाय आणि तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालंय, बक्षीस मिळालंय, पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये असं वाटत असेल की नाही, माझ्यापेक्षा दुसऱ्या कुणाचा तरी अभिनय जास्त चांगला झाला होता. तुम्हाला मनातून असं वाटत असेल की नाही, माझ्यापेक्षा हे बक्षीस त्याला मिळायला हवं होतं, तर तुम्हाला बक्षीस मिळालेलं असतं, पण त्या बक्षिसाचा आनंद मात्र तुम्हाला अनुभवता येत नाही. कारण कोणतीही रुखरुख असेल तर आनंद अनुभवता येत नसतो. रुखरुख असणे म्हणजे बोचणी असणे, एखाद्या गोष्टीची टोचणी असणे किंवा सल असणे. एक उदाहरण देते म्हणजे ही गोष्ट तुम्हाला अधिक स्पष्टपणे कळेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट सार्वत्रिक निवडणुका लढवून सलग चौथ्या वेळा राष्ट्राध्यक्ष झालेले ते एकमेव राष्ट्राध्यक्ष. पण चौथ्या वेळी त्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे साहजिकच उपराष्ट्राध्यक्ष पदावर असणारे हॅरी ट्रुमन हे राष्ट्राध्यक्ष बनले. पत्रकार हॅरी ट्रुमन यांच्या आईकडे गेले मुलाखतीसाठी आणि त्यांना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा आज या देशाचा राष्ट्राध्यक्ष झालाय, तुम्हाला खूप आनंद झाला असेल, तुमच्या भावना व्यक्त करा. यावर ट्रुमन यांच्या माता म्हणाल्या, माझा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला याचा मला अजिबात आनंद होत नाही, उलट रुझवेल्ट गेले याचं दुःख मला होतंय. त्यांच्या निधनाची रुखरुख मला लागून राहिले. आणि पुढे त्यांनी सांगितलं, जर माझा मुलगा सार्वत्रिक निवडणुका लढवून राष्ट्राध्यक्ष झाला असता तर त्याचा खरा आनंद मलाही झाला असता आणि माझ्या मुलालाही झाला असता. पण आता तो राष्ट्राध्यक्ष झालाय, पण रुझवेल्ट त्यांच्या जाण्याची रुखरुख आहे, त्यामुळे तो आनंदाने अनुभवू शकत नाही. पहा, एका देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन सुद्धा जर रुखरुख असेल तर आनंद होऊ शकत नाही. कारण आनंद हा निर्भय लागतो, तो शुद्ध लागतो, तो निखळ लागतो, तरच तो अनुभवता येतो आणि तोच आनंद हा खरा आनंद असतो. मग खऱ्या आनंदाची लक्षणं काय आहेत, त्याची खूण नेमकी काय आहे, तर त्याची एक खूण पुढच्या परिच्छेदामध्ये लेखकांनी सांगितली आहे. पाहूयात ती काय आहे. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवीत. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. म्हणजे आनंद इतरांना दाखवणं, प्रदर्शन करणं, यापेक्षा मनातून तो खरा आनंद होणं हे महत्वाचं आहे. आणि हा खरा आनंद ओळखण्याची एक छान खूण लेखकांनी सांगितली. ही खूण कोणती आहे? तर स्वतःला हलकं हलकं वाटलं पाहिजे, मनाला हलकं वाटलं पाहिजे. मनावरती कोणतंही दडपण, ओझ, ताण न राहता मन अगदी पिसासारखं हलकं झालं पाहिजे. एखादं पीस आपण पाहतो, वाऱ्याबरोबर अलगतपणे ते उडत असतं, तरंगत असतं, कारण त्याच्यामध्ये तेवढा हलकापणा असतो. ज्यावेळी खरा आनंद मनाला होतो त्यावेळी मन त्या पिसासारखं हलकं होतं. पण मनावरती एखादं ओझ असेल, ताण असेल, दबाव असेल,
तर मात्र आपलं मन तिथं हलकं होऊ शकत नाही आणि त्याचा खरा आनंद आपण अनुभवू शकत नाही. उदाहरण सांगते म्हणजे कळेल. समजा दोन पैलवानांची कुस्ती ठरलेली आहे, पण त्या पैलवानांनी आधीच ठरवून घेतलं की हरायचं कुणी आणि जिंकायचं कुणी, आणि जिंकणारा जिंकला. ज्यानं ठरवलेलं होतं जिंकायचं तो जिंकला तर त्याला बक्षीस मिळेल, त्याला पारितोषिक मिळेल, पण आनंद मात्र मिळणार नाही. त्याचं मन कधी हलकं राहणार नाही. आयुष्यामध्ये कधीही तो बक्षीस आठवेल त्यावेळी त्याच्या मनावरती हे ओझं राहील की हे बक्षीस खरं बक्षीस नाही, ते प्रयत्न आपले खरे प्रयत्न नव्हते किंवा ते कष्ट आपले खरे कष्ट नव्हते. दुसरं उदाहरण घ्या. एखाद्या मुलानं गैरवापर करून जर एखादी पदवी किंवा गुण मिळवले असतील तर जेव्हा जेव्हा ती पदवी त्याच्या समोर येईल तेव्हा तेव्हा त्याच्या मनावरती एक ओझं असेल, दडपण असेल की हे गुण आपले खरे गुण नाहीत. म्हणजे आयुष्यभर त्या गोष्टीचा आनंद तो घेऊच शकणार नाही, त्याचं मन कधी हलकं असूच शकणार नाही. म्हणून लेखक म्हणतात, खऱ्या आनंदाची खूण आहे की आपल्याला हलकं हलकं वाटायला पाहिजे, पिसा इतकं हलकं वाटायला पाहिजे. मनामधली ईर्ष्या म्हणजे चढाओढ, मनामधली असूया म्हणजे एखाद्याबद्दल असणारा मत्सर, हे सगळं नाहीसं व्हायला पाहिजे. राग द्वेष हे विरघळून जायला पाहिजे आणि मन अगदी शुद्ध व्हायला पाहिजे, तर तो आनंद खरा आनंद आहे असं समजावं. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला चार बक्षीस मिळाली याचं वैषम्य वाटतं, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं, यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मध्येच आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. आता काहींना एखादं बक्षीस मिळतं पण त्याचा आनंद होत नाही. कारण काय? मला एकच मिळालं आणि दुसऱ्याला मात्र चार मिळाले. काहींना एक बक्षीस मिळाल्यावर आनंद होतो पण तो सुद्धा शुद्ध आनंद नाही, निखळ आनंद नाही. आनंद कशाचा असतो? मला एक तरी मिळालं, त्याला एक पण मिळालं नाही. म्हणजे एकतर दुसऱ्याच्या आनंदानं वाईट वाटतं किंवा दुसऱ्याला वाईट वाटल्यावर आनंद होतो. म्हणजे माणसाचा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर काही वेळा पोचला जातो. एक उदाहरण सांगते. रामराव आणि श्यामराव दोघे शेजारी. एकाला आनंद झाला की दुसऱ्याला दुःख व्हायचं आणि एकाला दुःख झालं की दुसऱ्याला आनंद व्हायचा असं यांचं नातं. एक दिवस मात्र श्यामराव खूप आनंदात होते. एकाने विचारलं, का हो श्यामराव खूप आनंदात दिसताय? श्यामराव म्हणाले, अहो आमचे शेजारी रामराव त्यांना 20 लाखाची लॉटरी लागली. या माणसाला आश्चर्य वाटलं, रामरावांना लॉटरी लागली आणि श्यामराव आनंदी कसे काय? त्यानं विचारलं, अहो तुम्हाला एवढा आनंद कसला झाला? यावर हसून श्यामराव म्हटले, त्याला 20 लाखाची लॉटरी लागली पण त्याला तिकीटच सापडत नाही. म्हणजे श्यामरावांना झालेला आनंद हा रामरावांच्या दुःखावर पोचलेला आहे. ज्या माणसांचा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोचलेला असतो ती माणसं आयुष्यामध्ये कधीही आनंदी होऊ शकत नाही. आणखी एका प्रकारची माणसं आनंदी होऊ शकत नाहीत, ती म्हणजे जी दुसऱ्यांशी तुलना करतात. तुलना आली की आनंद संपला. अहो 93% गुण मिळवलेले एक विद्यार्थिनी, पण ती नाराज होती. कारण काय? तिच्या मैत्रिणीला 94% गुण मिळालेले होते, ती पहिली आली होती आणि वर्गात तिचा दुसरा क्रमांक आला होता. म्हणजे हिला स्वतःच्या 93% आनंद नव्हता पण दुसऱ्याच्या 1% दुःख ही कवटाळून बसली होती. जी माणसं अशी दुसऱ्याशी तुलना करतात ते आयुष्यामध्ये कधीच आनंदी होत नाहीत. आता जी माणसं उंचीने लहान आहेत त्यांनी उंच माणसांशी आयुष्यभर जरी तुलना केली तरी त्यातून त्यांना आनंद मिळेल का? जी माणसं रंगानं काळी आहेत त्यांनी गोऱ्या माणसांचा मत्सर केला आणि त्यांच्याकडे पाहून स्वतःची तुलना करत बसलं तर ते आनंदी होतील का? निसर्गामध्ये प्रत्येकाला निसर्गानं एक वेगळेपण दिले आणि ते वेगळेपण हेच त्याचं सामर्थ्य असतं, हेच त्याची ताकद असते. उदाहरण देते म्हणजे कळे. कोकिळीला छान गाणं दिलंय, कोकिळीला छान आवाज दिलाय, पण त्या कोकिळीला छान रंग दिलेला नाही. मोराला सुंदर रंग दिलाय पण मोराला सुंदर पाय दिलेले नाहीत. पक्ष्यांना उडण्याची कला दिली आहे पण पक्ष्यांना पोहण्याचं वरदान दिलेलं नाही. माशांना पोहण्याचं वरदान दिलंय पण माशांना उडण्याची कला दिलेली नाही.
सोन्याला लकाकी दिली आहे पण सोन्याला सुगंध नाही. फुलांना सुगंध आहे पण फुलांना चिरंजीवित्व नाही. याचा अर्थच असा आहे की जे एकाला दिलंय ते निसर्गानं दुसऱ्याला दिलंच असेल असं नाही. मग आपण जर आपली तुलना दुसऱ्यांशी करत बसलो तर आपण आयुष्यात कधीही आनंदी होणार नाही. म्हणून तुलना आली की आनंद संपला. आपल्याजवळ काय आहे, आपली क्षमता काय आहे, आपलं सामर्थ्य काय आहे, आपली ताकद काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं वेगळेपण काय आहे हे ज्याला कळलं ती माणसं आनंदी होणार. पण दुसऱ्यांशी तुलना करणारी माणसं आयुष्यामध्ये कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. खरा आनंद आपल्या मनाला हलकं बनवतो. तो फक्त हलकंच बनवतो असं नाही तर मनाला शुद्ध बनवतो, मनाला सात्विक बनवतो, मनाला पवित्र बनवतो. म्हणजे आपण आनंदी आहे तर सगळं जग आनंदी असावं असं त्या माणसाला वाटतं. आपल्याकडे आनंद खूप आहे म्हणून तो इतरांना वाटत असतो. म्हणजे तो आनंद दाखवत नसतो, आनंदाचं प्रदर्शन करत नसतो, तर त्याच्याकडे आनंद मावेनासा झाला त्याच्या मनात म्हणून तो सर्वांना वाटत असतो. आणि तो आनंद खरा आनंद असतो, शुद्ध आनंद असतो. म्हणून जर खरा आनंद ओळखायचा असेल तर आपल्याला हलकं वाटायला पाहिजे, पिसासारखं वाटायला पाहिजे. आपण कुणाचीही तुलना करायला नको. आणि मुख्य म्हणजे आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखावरती कधीही पोचला जाऊ नये. आपला आनंद निखळ आनंद असायला हवा. पण काही माणसांच्या आयुष्यामध्ये एखादी काळी घटना घडते, दुःखद प्रसंग घडतो आणि ती माणसं आयुष्यातला आनंद हरवून बसतात. नेमकं काय होतं ते पुढच्या परिच्छेदातून अभ्यासूया. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसाल तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहिजे नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. अनेकदा आयुष्यामध्ये एखादा दुःखाचा प्रसंग घडतो आणि मग माणसं त्या दुःखालाच कवटाळून बसतात. लेखक सांगतात की ही माणसं आपल्या मनाची कवाडं बंदच करून टाकतात. कवाडं म्हणजे दार, हृदयाचं दार बंद करून टाकतात, मनाचं दार बंद करून टाकतात. आणि मग आत असणारं दुःख बाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेर असणारा आनंद आत येऊ शकत नाही. लोक म्हणतात की तो दुःखातून बाहेर येत नाही, पण खरी परिस्थिती काय असते? तो दुःखाला आपल्या मनातून बाहेर जाऊच देत नाही. आणि जर मनामध्ये दुःख असेल तर तिथं आनंद येणार तरी कसा? बुद्धांकडे एक माणूस गेला, गौतम बुद्धांकडे, आणि बुद्धांना तो म्हणाला की माझ्याकडे सगळं आहे पण मला कुठल्या गोष्टीचं सुखच मिळत नाही, समाधान मिळत नाही, मी काय करू? गौतम बुद्धांनी थोडं त्याचं म्हणणं ऐकलं आणि मग एक काम केलं. एक मातीची घागर त्याच्यासमोर ठेवली की जी मातीनं अगदी काठोकाठ भरलेली होती आणि एक धान्याची झोळीही त्याच्यासमोर ठेवली. सांगितलं, आता या मातीच्या घागरीमध्ये हे सगळं धान्य तेवढं तुम्ही भरा. तो माणूस म्हणाला, अहो बुद्ध, आधीच ही घागर मातीनं काठोकाठ भरली आहे, त्यात जागाच नाही, मी धान्य कसं भरू? बुद्ध हसले आणि म्हणाले, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. अहो, तुमचं मन तक्रारीने, चिंतेनं, काळजीनं, दुःखानं आधीच एवढं भरलंय की आता होणाऱ्या कुठल्याही चांगल्या घटनेनं आनंद तुम्हाला होत नाही, कारण तुमचं मन रिकामं नाही, तुमच्या मनात आनंदाला जागा नाही. ही मातीची घागर रिकामी करून धान्य भरावं लागेल. तसं तुमचं मन आधीची सगळी चिंता तक्रारी काढून टाकून रिकामं करावं लागेल आणि मगच त्याच्यामध्ये समाधान आणि सुख आनंद येऊ शकते. अनेक माणसांच्या बाबतीत नेमकं हेच घडतं. मनामध्ये काळजी असते, दुःख असतं, तक्रारी असतात, मग या सगळ्यांच्या दाटीवाटीमध्ये आनंद घुसणार तरी कसा? आता भूतकाळामध्ये घडलेली एखादी घटना जर आपण आयुष्यभर मनाची दारं बंद करून त्या घटनेवरच विचार करत राहिलो तर आयुष्यातला आनंद उपभोगताच येणार नाही. अहो, दुःख कोणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. फक्त एकालाच दुःख नाही, एकालाच काही अडचणी नाहीत, एकालाच काही ताण नाहीत. आणि तो एकटा कोण? तर प्रेत.
प्रेताला कुठलंच दुःख नसतं, अडचण नसते, काही ताण नसतात, दबाव नसतात. पण माणूस जिवंत आहे म्हटलं की त्याला दुःख असणारच आहे. पण त्याच दुःखाला कवटाळून आयुष्यभर रडत खडत जगायचं नसतं. काही उदाहरणं तुम्हाला सांगते. सारा बर्नहार्ट ही एकेकाळची जगातली सर्वाधिक लोकप्रिय असणारी अभिनेत्री, तिचा अपघात झाला, पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टर ज्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये तिला व्हील चेअरवरून घेऊन जात होते, त्यावेळी सारा मात्र एका नाटकाचे संवाद पाठ करत होती. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं करता का? सारा हसली आणि म्हणाली, नाही डॉक्टर, तुम्हाला ताण येऊ नये म्हणून मी हे करते. आणि सारानी सांगितलं, पाय कापावा लागला तरी कापून टाका, मला पायाची फिकीर नाही, मला नाटकाचे पुढचे प्रयोग जगभर करायचे. आणि त्या ऑपरेशन नंतर, त्या शस्त्रक्रियेनंतर परत 7 वर्ष सारा जगभर फिरली आणि तिने नाटकाचे प्रयोग केले सुद्धा. झालेल्या घटनेचं दुःख करत ती बसली नाही. दुसरं उदाहरण, मिल्टन कवी अंधळे होते, सुरदास हे कवी अंधळे होते, पण या अंध असणाऱ्या कवीनी जगाला डोळस करणारं काव्य लिहिलं. आपल्या अंधळेपणाचं दुःख गात ते बसले नाही. बिथोवेन दोन्ही कानांनी ठार बहिरा होता, पण आपल्या बहिरेपणाचं दुःख करत तो बसला नाही. या जगाला आनंद देणारं संगीत त्यानं निर्माण केलं. अगदी जवळची दोन उदाहरणं देते म्हणजे तुम्हाला कळेल. अभिनेत्री सुधा चंद्रन, नृत्य कलेवर जीवापाड प्रेम, पण अपघात झाला आणि अपघातामध्ये पाय गमवावा लागला. डॉक्टरांनी सांगितलं होतं, या पायानी, कृत्रिम पायानी तू आयुष्यभर नृत्य करू शकणार नाहीस आणि करूही नकोस, त्याचा तुला त्रास होईल. पण सुधा चंद्रन यांनी तो कृत्रिम पाय लावून फक्त उभाच नाही राहिला, तर दुःखाच्या छातीवर पाय देऊन त्यांनी नृत्य साधना सुरू केली आणि आयुष्यामध्ये गमावलेला आनंद त्यांनी परत कमावला आणि तो जगालाही वाटला. अरुणिमा सिन्हा, आयुष्यामध्ये एक काळी घटना घडली आणि एक पाय गमवावा लागला, पण अरुणिमा थांबली नाही. एव्हरेस्ट शिखर तिनं सर केलं, आपल्या जिद्दीनं आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवून गेलेला आनंद परत तिनं मिळवला. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करता आलं पाहिजे. अहो, भूतकाळातील घटनांना आठवत बसून वर्तमानातला आणि भविष्यातला आनंद आपण नासवून टाकता कामा नये, कारण भूतकाळ हा एखाद्या भुशासारखा असतो. समजा लाकूड कापायला सांगितलं तर आपण कापू, पण आपल्याला भुसा कापायला सांगितलं तर आपण कापूच शकणार नाही, कारण ज्याचा आधीच खिस पडलाय त्याला परत काय कापणार. भूतकाळ हा त्या भुशासारखा आहे, त्याच्यामध्ये आता काहीच करण्यासारखं नाही. म्हणून त्याच्या दुःखद घटना आयुष्यभर वागवत बसायचं नाही, तर आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करायचं आणि ते करता आलं पाहिजे. लेखकांनी शेतकऱ्याचं उदाहरण सांगितले. शेतकऱ्याला पावसासाठी ढगाकडे डोळे लावून बसावं लागतं, आभाळाकडे डोळे लावून बसावं लागतं, म्हणजे वाट बघावी लागते. का तर पाऊस पाडणं ही गोष्ट त्याच्या हातात नाही, तो परावलंबी आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, पराधीन आहे. पण तसं आनंदाच्या बाबतीमध्ये माणसाचं नसतं. आपल्याला हवा तेव्हा, हवा तसा, हवा तितका आनंदाचा पाऊस आपण पाडू शकतो. त्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायची काहीच गरज नाही. अहो, आपल्याला वाटतं तर आपण मनसोक्त आनंद लुटावा. कोणाला वाटत असेल छान पुस्तक वाचावं, त्या पुस्तकाच्या आनंदामध्ये रमून जावं, तुम्हाला वाटेल तेव्हा पुस्तक उघडा आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. छान गाणं ऐकावं वाटलं तर आपल्या आवडीचं गाणं आपण मनसोक्तपणे ऐकू शकतो आणि त्याचा आनंद लुटू शकतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आनंद देते ती गोष्ट आपण करायला सुरुवात केली की आनंदाच्या पावसात भिजायला आपण रिकामे. शेतकऱ्याला जसं पावसासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं, ढगांकडे डोळे लावून वाट बघत बसावं लागतं, तसं आनंदाच्या बाबतीमध्ये आपण कोणाची वाट बघायची गरज नाही किंवा कधी आनंद कोण देतोय म्हणून प्रतीक्षा करायची गरज नाही. आपला आनंद आपण उपभोगू शकतो आणि तोही अगदी मनसोक्त. आणि ज्याला हे तंत्र जमलं त्याच्यासाठी आनंदाला तोटा नसतो, आनंदाची कमी नसते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा हा आनंद तो अलगदपणे घेऊ शकतो आणि आनंदाच्या पावसामध्ये स्वतःला भिजवू शकतो, आपलं मन आनंदी करू शकतो. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात, आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. लेखक सांगतात, आनंद हा आपला स्वभाव बनायला हवा, आनंदात राहायची सवय जडायला हवी. आता आनंद स्वभाव कसा बनणार किंवा ती सवय कशी जडेल, तर त्यासाठी कोणाचं व्याख्यान ऐकून, कुठलं प्रशिक्षण घेऊन किंवा कुठल्या कार्यशाळेत जाऊन हे सगळं साध्य होणार नाही.
त्यासाठी आनंदात राहायलाच पाहिजे. म्हणजे पहा, तुम्हाला पट्टीचा पोहणारा व्हायचं असेल तर तुम्हाला पोहण्याचा सरावच करावा लागेल. तुम्हाला चांगला चित्रकार बनायचं असेल तर चित्र काढण्याचा सरावच तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला उत्तम गायक बनायचं असेल तर गायनाचा सराव तुम्हाला करावा लागेल. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला आनंदातच राहावं लागेल. आनंदाची सवय करून घ्यावी लागेल. आनंदी असणं, मस्त असणं, छान वाटणं हे आपल्या नित्य नियमाचं होऊन जावं, सहज होऊन जावं, तो आपला स्वभाव बनावा. आणि वाईट वाटणं हे दुर्मिळ बनावं. पण माणसांच्या बाबतीमध्ये मात्र सगळं उलट असतं. आयुष्यभर सगळी धडपड माणसं आनंदासाठी करतात आणि मग शेवटी त्यांना कळतं की ज्यासाठी धडपड केली तो तर मिळालाच नाही. एखाद्या वृद्ध माणसाला विचारा, तुम्ही आनंदात आहात का? ते तुम्हाला सांगतील की लहान होतो त्यावेळी वाटायचं कॉलेजला गेलो की आनंदात राहीन, कॉलेजला गेलो त्यावेळी वाटायला लागलं नोकरी लागल्यावर आनंदात राहीन, नोकरीला लागल्यावर वाटलं की लग्न संसार सगळं काही सुरळीत चाललं की मग आनंदात राहीन, लग्न झालं संसार व्यवस्थित चालला मग वाटायला लागलं, मुलं मोठी झाली की मग आनंदात राहीन, मुलं मोठी झाली परत वाटायला लागलं आता मुलांना नोकरी लागावी त्यांची लग्न व्हावीत म्हणजे आनंदात राहीन, मुलांची लग्न झाली मग वाटायला लागलं एक नातू व्हावा म्हणजे मी आनंदात राहीन, नातू झाला आणि ज्यावेळी वृद्धत्व आलं त्यावेळी कळू लागलं की अरे हे सगळं होत गेलं पण आयुष्यातला आनंद मात्र घ्यायचा राहून गेला. म्हणजे ज्याच्यासाठी एवढी सगळी उठाठेव केली तोच मिळाला नाही आयुष्यामध्ये, अशी अवस्था होते. म्हणून आनंदी राहणं हा स्वभाव बनला पाहिजे. ज्या त्या वेळी ज्या त्या क्षणाला तो टिपता आला पाहिजे आणि तो घेता आला पाहिजे तरच आयुष्य आनंदी बनतं, आनंदाचा उत्सव बनतं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकण उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. एखादी जागा, एखादं ठिकाण एखाद्याला खूप सुंदर वाटेल, दुसऱ्याला त्यामध्ये तितकं सौंदर्य जाणवेलच असं मात्र नाही. एखादा चित्रपट 10-10 वेळा बघणारा एखादा शौकीन असतो का तर तो चित्रपट त्याला तेवढा आवडलेला असतो, पण त्यात काय एवढं असाही एखादा त्या चित्रपटाला म्हणू शकतो. मोरपीस आवडणारे काही जण असतील तर पिंपळाचं पान अगदी जीर्ण होऊन त्याच्या शिरा राहिल्या असल्या तर ते फार सुंदर आहे म्हणून भान हरपून गेलेलेही काही जण तुम्ही पाहाल. काही जणांना फुलपाखरं आवडतील तर काही जणांना फुलं आवडतील. काही जणांना पावसामध्ये मनसोक्त भिजायला आवडेल तर काही जणांना खिडकीतून फक्त तो पाऊस पाहायला आवडेल. म्हणजे काय, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, ते व्यक्ती सापेक्ष असतं. तसा आनंद असा आहे, आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस असतात आणि म्हणून ती आनंद घेण्यामध्ये तरबेज असतात. कोणत्याही गोष्टीतून ती सहज आनंद घेऊ शकतात. म्हणजे एखादी चिमणी बसली असेल आणि त्या मुलानं फक्त हत्त केलं आणि त्यावेळी ती चिमणी उडाली तरी ती खळखळून हसतील. म्हणजे खूप छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा लहान मुलं मोठमोठा आनंद घेतात. आनंद घेण्याची वृत्ती त्यांच्याकडे असते. पण माणसं मोठी बनत चालली की छोट्या छोट्या आनंदाला ती पारखी होतात आणि ती कशी आनंद शोधतात ते पुढच्या परिच्छेदातून पाहूयात. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टींचाच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टी शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काही नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टणाटणानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, तिथंच सगळं चुकतं. आपण मोठे होतो आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो. तो आनंद आपल्यापासून दूर जातो. आता असं नेमकं का घडतं? तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी मोठं घडायला हवं असतं, काहीतरी चांगल्या आनंदाचा मोठा प्रसंग घडायला हवा असतो. म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद घेताच येत नाही किंवा तो आपण घेत नाही. अहो, चालता येणं ही किती आनंदाची गोष्ट आहे. अंथरुणावर पडलेल्या एखादा वृद्ध जर्जर व्यक्तीकडे पहा, त्याला स्वतःला उठता येत नाही, त्याला चालता येत नाही, दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. त्याच्याकडे पाहिलं की कळेल की चालता येण्यातला आनंद किती मोठा आहे. पण आपल्याला चालता येतं म्हणून आपण आनंदी आहोत का? आपल्याला बोलता येतं ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. एक वेळ अशी ही आयुष्यामध्ये काहींची आलेली असते, त्यांना सांगायचं असतं, भावना व्यक्त करायच्या असतात, पण त्यांना बोलताच येत नाही. आपल्याला पाहता येतं ही सुद्धा आयुष्यामधली किती आनंदाची गोष्ट आहे. पण ज्यांना डोळे आहेत तो प्रत्येक जण आनंदी आहे का? अहो, ज्यांना डोळे नाहीत त्यांच्याकडे पहा. ज्यांच्यापुढे ही सृष्टी म्हणजे अंधार आहे
त्यांच्याकडे पहा म्हणजे कळेल की डोळे असण्यात सुद्धा किती आनंद आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद अनुभवता आला पाहिजे, कारण आयुष्यामध्ये आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येणार आहेत. मग त्याच वेळी आनंदी व्हायचं आणि बाकीचं आयुष्य फक्त ढकलत राहायचं का, फक्त रेटत राहायचं का? म्हणून लेखक सांगतात की आनंद कणाकणानं टिपता आला पाहिजे, क्षणाक्षणाला तो घेता आला पाहिजे. एक खूप सुंदर उदाहरण आहे. जगत जेता सिकंदर जग जिंकून परतत होता. त्यानं रस्त्यामध्ये एक साधू पाहिला, एक फकीर पाहिला, कोवळ्या उन्हामध्ये छान बसलेला होता. सिकंदर त्या साधूजवळ गेला आणि विचारलं, तुम्हाला मी काय देऊ, मी सगळं जग जिंकलंय, हवं ते मागा. त्या साधूनं सिकंदराकडे पाहिलं आणि म्हणाला, तू फक्त जरा बाजूला हो, मी इथं कोवळ्या उन्हाचा आनंद घेत बसलोय. तू आडवा आल्यामुळे ते ऊन माझ्याकडे येत नाही, तुझी सावली माझ्या अंगावर पडते, त्यामुळे मला तू दुसरं काही देऊ नकोस, तू फक्त बाजूला हो, माझा आनंद मला घेऊ दे. कोवळं ऊन अंगावर घेण्यातून मला खूप चांगला आनंद मिळतोय. आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद जमा करता येतो, तो टिपता येतो, क्षणाक्षणाला तो मिळवता येतो, हे ज्याला कळतं तो माणूस आयुष्यामध्ये आनंदी असतो. अन्यथा कितीही मोठं यश मिळालं, कीर्ती मिळाली, तरी मनातून मात्र दुःखी असणारी माणसं या जगामध्ये कमी नाहीत. म्हणून लेखक सांगतात की मोठा आनंदाचा प्रसंग घडावा म्हणून त्याची वाट पाहत बसू नका. छोटा छोटा क्षण, त्या क्षणातला आनंद साजरा करा. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, या भावनेनं जर आपण बसलो तर आयुष्यामध्ये आनंदाच्या दृष्टीनं उपाशीच राहावं लागेल. पण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद जर जमा करत राहिलो तर मात्र आनंद आपल्याला मनभर होईल आणि तो आनंद जगाला वाटत आयुष्य आनंदाचा उत्सव बनेल सगळ्यांचा.